जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला एक प्रेझेंटेशन द्यायचं असतं, त्यावेळेला तुमची मनस्थिती कशी असते? जगात अनेक लोकांची मनस्थिती अशा वेळेला अतिशय नकारात्मक झालेली असते, कारण अशा प्रसंगांकडे जगातले अनेक लोक एक संकट किंवा नामुष्की म्हणून बघत असतात. असं बरं का होतं? कारण की त्यांना मनात कुठेतरी भीती असते की जे ऑडियन्स आहे, जे प्रेक्षक आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणतील, ते काही मुद्दे विसरले तर काय, त्यांची हावभाव कशी होतील, अशी कुठेतरी त्यांना भीती वाटत असते. कधीतरी त्यांनी कोणाची एक फजिती होताना बघितलेली असते किंवा त्यांची स्वतःची कधीतरी फजिती झालेली असते, म्हणून अशा प्रसंगांना ते आवर्जून टाळण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या, ते कदाचित प्रेझेंटेशन किंवा भाषण तुम्हाला तुमच्या मातृभाषेत देताना जर का एवढा त्रास होत असेल तर इतर कोणत्या भाषेमध्ये काय वाईट परिस्थिती होऊ शकते. पण अशाच वेळेला इतर काही लोक खूप सुंदर परफॉर्मन्स देताना दिसतात आणि त्यामुळे त्यांना संधीचे अनेक दरवाजे त्यांच्यासाठी उघडतात. तुम्हाला वाटत नाही का तुमच्यासाठी सुद्धा संधीचे अनेक दरवाजे उघडावे, तुम्ही एक जबरदस्त असा परफॉर्मन्स द्यावा आणि तुमच्यामध्ये एक जबरदस्त असा आत्मविश्वास देण्यासाठी, तुमच्या पब्लिक स्पीकिंग डेव्हलप करण्यासाठी आम्ही एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे. नमस्कार, माझं नाव समीर शिवाजी नारक. बेसिकली मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मी अनेक ठिकाणी सेमिनार्स दिलेले आहेत. जवळजवळ 275 सेमिनार मी दिलेले आहेत. अराउंड 15,000 लोकांना मी आतापर्यंत ट्रेन केलेलं आहे. अनेक नॅशनल इंटरनॅशनल ट्रेनर्सकडून सायकोलॉजी या विषयावरती मी ट्रेनिंग सुद्धा घेतलेली आहे आणि मला तुमच्यामध्ये एक जबरदस्त आत्मविश्वास या कार्यशाळेमार्फत इन्स्टॉल करायचा आहे. म्हणून या कार्यशाळेला तुम्ही आवर्जून उपस्थित राहा आणि या कार्यशाळेमध्ये अनेक टेक्निक्स तुम्हाला शिकायला मिळतील, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप जबरदस्त वाढेल. म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन, एक विनंती करेन की डेफिनेटली या कार्यशाळेला तुम्ही उपस्थित राहा आणि स्वतःचा जबरदस्त असा फायदा करून घ्या. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.